नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश शेंडे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे पोपट. बालपणात प्रत्येकाला कुठलं ना कुठलं छंद असतात. असे छंद जोपासत असलेल्या एका गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा गावातील एक गोष्ट. त्याआधी आपणास मी काही पोपटांची ओळख करून देतो. इंग्रजी भाषेत पॅरट, लॉरिकिट व पॅराकिट अशी सामान्य नावे असलेल्या पक्ष्यांना मराठीत आपण पोपट म्हणतो. त्याचे काही प्रकार बघूयात. त्याच्यामध्ये लहान पोपट, याच्यामध्ये लवबर्डचासुद्धा समावेश असतो. त्यानंतर राघू हा दाट जंगली भागात आढळणारा पक्षी आहे. कीर हा सर्वसाधारण जंगली भागामध्ये आढळणारा पक्षी. लाल डोकी पोपट सर्वसाधारण जंगली भागात आढळणारा पक्षी. तर जोगीसाखरा या गावातील वेदांती पांडुरंग ढोरे व तिचा लहान भाऊ वंश पांडुरंग ढोरे, तसेच प्रथम मैन व त्याचा लहान भाऊ प्रणय मैन यांनी स्वतःच्या घरी एक टोई पोपट आणलेला आहे. त्याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायनोसेफेला आहे. यात नराच्या डोक्याचा रंग लाल तर मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा असतो. हवेत उडताना ते टुई टुई असा कर्णमधुर आवाज करतात, म्हणून त्याला टोई पोपट असेही म्हणतात. साधारणतः हा पोपट पाळला जात नाही, पण बालपण ते बालपणच असतं. त्यांना याला अतिशयोक्ती म्हणावे की काय, पण छान नावंसुद्धा ठेवलेली आहेत. पोपट ठेवायला पिंजरं नसतानासुद्धा त्यांनी खरड्याचं घर बनवलं. त्याच्या खायच्या गोष्टीपासून तर ते त्याची छान प्रकारे काळजी घेत आहेत. सकाळला उठल्यापासून रात्र झोपेपर्यंत हे त्यांची काळजी घेतात. बालपण हे असंच असतं आणि बालपणीचे छंदसुद्धा. यांचा हा आनंद बघून तुम्हा सर्वांना तुमचेसुद्धा बालपण आठवेल अशी माझी खात्री आहे. माझं नाव वेदांत पांडुरंग ढोरे. हा माझा मिट्टू, याचे नाव कृष्णा आहे. कृष्णा का? मला मिट्टू खूप आवडतो. मला माझा मिट्टू खूप आवडतो. त्याचा रंग हिरवा आहे. नाव काय, नाव काय ठेवलं म्हणले त्याच? त्याचं नाव कृष्णा. नाव का बरं ठेवली त्याच? कारण तो क्यूट दिसते म्हणून. अच्छा बरं, चला माझा मिट्टू मला फार आवडते. माझा मिट्टू उलटे. माझ्या मिट्टूचा रंग आहे पोपटा. पोपटा, त्याचं नाव काय ठेवला तू? मी ह्या मिट्टूचं नाव ठेवलं पियुष. पियुष, पियुष नाव का ठेवला? का बरं पियुष नाव ठेवलास त्याच? त्याची पिवळी चोच. अरे बापरे. हा त्याचं मिट्टूचं घर दाखव, तू घर दाखव बरं. हा त्याचं घर खोलून दाखव, पूर्ण ओपन कर. त्याला तिथं काय काय ठेवला आहे त्याच्यासाठी? कोणता हो, दाखव ना, बोट लावून दाखव. भेज, मोवा, पीठ, पाणी. पोपट हा सगळीकडे लोकप्रिय असलेला पक्षी असून शहरी व खेडी या दोन्ही भागात यास पिंजऱ्यामध्ये कैद करून घरी पाळले जाते. पण सावधान बरं का, कारण भारतीय पोपट हे वन्यजीव संवर्धन कायदा 1972 नुसार पाळण्यास व त्याचा खेळ मांडण्यास मज्जाव आहे. पोपट घरात पाळण्याची हौस महागात पडू शकते. हे कायद्याने बंदी आहे. यात 25,000 रुपयापर्यंतचा दंड व वेळ पडल्यास 3 महिन्याचा कारावाससुद्धा होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत.